जोशी चार्जच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात एका महत्वाच्या घडामोडीनं करूया. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्या अशी मागणी कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये केली आहे. यावर अजून कोणताही निर्णय झालेला नाही. या महामार्गाचं काम सध्या सुरू आहे. एकूण 10 जिल्ह्यांमधून जाणाऱ्या या महामार्गाची रुंदी आहे 120 मीटर. एकूण 8 लेनचा हा महामार्ग असणार आहे आणि दुभाजकाची रुंदी 22 मीटर असणार आहे. या महामार्गावर एकूण 50 उड्डाण पूल आहेत आणि 5 बोगदे असणार आहेत. समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे. प्रकल्पासाठीच्या करारांना मुद्रांक शुल्क माफी देण्यात आलेली आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव देण्याची मागणी एकनाथ शिंदे यांनी केली. समृद्धी महामार्गासंदर्भात कॅबिनेटमध्ये महत्वाचे निर्णय घेतलेले आपल्यासोबत कॅबिनेट मंत्री आहेत एकनाथ शिंदे. शिंदेसाहेब, काय निर्णय घेतलेला आहे कॅबिनेट मिटिंगमध्ये आजच्या? समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई हा महत्वाकांक्षी जो प्रकल्प आहे याला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नाव देण्याच्या संदर्भातली मागणी केलेली आहे आणि मुख्यमंत्री महोदयांकडे आणि मंत्रिमंडळातल्या सर्व सहकाऱ्यांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे आणि अतिशय योग्य नाव या ठिकाणी बाळासाहेबांचं दिलंय. कारण बाळासाहेबांच्या संकल्पनेतून मुंबई पुणे हा द्रुतगती मार्ग साकारला गेला. गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तो पूर्ण झाला आणि हा त्यानंतरचा सगळ्यात मोठा प्रकल्प हा नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग हा प्रगतीपथावर आहे आणि म्हणून त्याला नाव देण्याची मागणी केली. कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली असं म्हणायचं? हा, कॅबिनेटमध्ये त्याची जी काही प्रक्रिया आहे ही सुरू होईल. आणि हा महामार्ग कधीपर्यंत पूर्ण होईल? महामार्ग 3 वर्षाच्या आत कम्प्लीट होईल. काही जो भाग आहे तो आता 2 वर्षामध्ये कम्प्लीट होईल. 2 वर्षात तर एकूणच आपण पाहिलेलं आहे की मोठी बातमी जी आहे ती आहे सध्या की समृद्धी महामार्गाला आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असं नाव जे आहे ते देण्यात आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेंडेकरचं, उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. उदय जाधव यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी काही क्षणापूर्वी संवाद साधला. ते थेट आपल्या संपर्कात आहेत, त्यांच्याशीच अधिक बोलणार आहोत. उदय, भाजपमधून एक सूर असाही उमटत होता की नागपूर मुंबई हा जो महत्वाकांक्षी महामार्ग आहे, प्रकल्प आहे, त्याला अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव दिलं जावं आणि आता शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांनी मागणी केलेली आहे की बाळासाहेब ठाकरेंचं नाव या महामार्गाला दिलं जावं. काय या अनुषंगाने सांगता येईल? मंजुरी मंत्रिमंडळाची मिळालेली आहे का अजून मिळायची आहे? उदय सुवर्ण, नुकतीच कॅबिनेट बैठक जी आहे ती संपलेली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्व कॅबिनेट मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांनी जेव्हा मागणी केली की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असं नाव देण्यात यावं, त्या मागणीला त्यांनी पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे. आणि पाठिंबा दिला असला तरी मुख्यमंत्र्यांनी अजून काय निर्णय घेतलेला आहे? मुख्यमंत्र्यांनी या सर्व मंत्रिमंडळाच्या बैठकीला जो प्रस्ताव आलेला आहे त्याला पूर्णपणे शिक्कामोर्तब केलेला आहे का, अंतिम मंजुरी दिली आहे का, हे अजून कळू शकलेलं नाही. मात्र एकनाथ शिंदे यांची जी मागणी आहे महामार्गाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचं, त्या मागणीला इतर कॅबिनेट मंत्र्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि ते मंजुरीसाठी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. महाराष्ट्राला नावाचं राजकारण, एक नामकरण जे केलं जातं प्रत्येक ठिकाणांना असेल, विद्यापीठांना असेल, हे नवं नाही आहे. नागपूर मुंबई या समृद्धी महामार्गाला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्यात यावं अशी भाजपची मागणी होती. त्या संदर्भात त्यांचा प्रस्ताव देखील होता. मात्र आता नवं सरकार आलेलं आहे, नवं सरकारनं नवं नाव दिलेलं आहे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असं नाव देण्यात यावं आणि त्या मागणी जी आहे ती आता या मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आलेली आहे. मात्र त्याला अजून अंतिम शिक्कामोर्तब जे आहे ते करण्यात आलेलं नाही आहे. कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी तशी माहिती दिलेली आहे की सर्व मंत्र्यांचा पाठिंबा मिळालेला आहे आणि तो प्रस्ताव आम्ही मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे. पुढील प्रक्रिया जी आहे ती आता सुरू झालेली आहे, त्याला अंतिम मंजुरी कधी मिळते हे आता पाहावं लागणार आहे. सुवर्ण, उदय, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. याबरोबरच समृद्धी महामार्गासाठी अतिरिक्त 3500 कोटी रुपये निधी भांडवल देण्यासाठी म्हणून निर्णय झालेला आहे आणि महाराष्ट्र समृद्धी महामार्ग
प्रकल्पाकरता विविध वित्तीय करार जे केले गेलेले आहेत त्याला मुद्रांक शुल्क माफी सुद्धा दिली गेली आहे. पुढच्या बातमीकडे वळूया. अर्थातच नागरिकत्व सुधारणा विधेयक ज्याच्यावरून सातत्यानं चर्चा सुरू आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शहांना जोरदार टोला या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून मांडला आहे. आप जिस स्कूल में पढ़ते हैं उस स्कूल में हम हेडमास्टर है असं म्हणत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधलाय. हिंदुत्वावर आम्हाला कुणाकडूनही धडे देण्याची गरज नसल्याचं राऊत यांनी राज्यसभेमध्ये ठणकावलेलं आहे. तो देशभक्ति का प्रमाण पत्र किसी से लेने की हमें जरूरत नहीं है. हम कितने कठोर हिंदू है उसका हमें प्रमाण पत्र नहीं चाहिए. जिस स्कूल में आप पढ़ते हो हम उस स्कूल के हेडमास्टर है, आपको बताना चाहिए. और हमारे 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 स्कूल के हेडमास्टर बाला साहब ठाकरे थे, अटल जी भी थे, श्यामा प्रसाद मुखर्जी भी थे, सब हम सबको मानते हैं. मैं कल से देख रहा हूं, कल से सुन रहा हूं, ये कहा गया कि जो इस बिल को समर्थन नहीं करे वो देशद्रोही है, और जो बिल का समर्थन करेंगे वो देशभक्त है. संजय, जो इस बिल को समर्थन नहीं करेंगे वो पाकिस्तान की भाषा बोले. उसका मतलब हम ये पाकिस्तान की असेंबली तो नहीं है. यहाँ हो या वहां हो, हम इस देश के नागरिक है. देश की जनता ने सबको वोट किया है, यहां भी किया है, वहां भी किया है, और देश की जनता ने वोट किया है. दो पाकिस्तान के नागरिक की असेंबली नहीं है. मैं आपको बताना चाहता हूं, अगर पाकिस्तान की भाषा हमको पसंद नहीं है तो हमारी इतनी मजबूत सरकार है, पाकिस्तान को खत्म करो. पाच वर्ष सोबत काम करायचं आहे आणि म्हणूनच शिवसेनेनं या विधेयकाला राज्यसभेमध्ये विरोध केलाय असं काँग्रेसचे खासदार हुसेन तलवाई यांनी म्हटलंय. लोकसभा में भी उन्होंने कुछ सवाल उठाए थे, लेकिन आखिर में उन्होंने उनके साथ जो वोटिंग किया वो मेरे ख्याल से बिल्कुल गलत है. हम साथ में अभी सरकार चला रहे हैं तो उसके जो चलाने की जो रीति रिवाज है वो तो मानना ही पड़ेगा. उसके खिलाफ जाके गलत बात करना मुश्किल है, करना नहीं चाहिए, क्योंकि वो सरकार नहीं चलेगी. सरकार चलाना है तो 5 साल कुछ बातें बाजू रख के ही करना पड़ेगा. ये ध्यान में उनके आया, इसलिए वो अभी ये कर रहे हैं कि राज्यसभा में विरोध करेंगे. नागरिकत्व सुधारणा विधेयक अखेर राज्यसभेच्या पटलावर आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी विधेयक राज्यसभेमध्ये मांडलं. विधेयकाच्या मसुद्यावर सभागृहात चर्चा सुरू आहे. काँग्रेसनं विधेयकाला कडाडून विरोध केलाय. दरम्यान राज्यसभेचे 4 खासदार प्रकृती अस्वास्थ्यामुळे सभागृहात गैरहजर राहणार आहेत, त्यामुळे राज्यसभेतील बहुमताचा आकडा 121 आलेला आहे. तर एनडीएचे 124 खासदार विधेयकाच्या बाजूनं मतदान करतील, 105 विरोधक असतील, त्यामुळे विधेयकाचा मार्ग राज्यसभेमध्येही सुकरच झालेला आहे. याच विधेयकावर आज अमित शहा काय म्हणाले तेही पाहूयात. अपने घोषणा पत्र के अंदर असंदिग्ध तरीके से इस बात की घोषणा करी थी. मैं इसलिए कहना चाहता हूं कि जो लोग कह रहे हैं कि आप वोट बैंक की राजनीति कर रहे हो, ये कर रहे हो, वो कर रहे हो, मैं सबको कहना चाहता हूं, मैं सब साथियों को कहना चाहता हूं कि हमने चुनाव के पहले ही ये इरादा देश की जनता के सामने रखा था, जिसको देश की जनता ने जन समर्थन दिया है और देश की जनता ने शासन करने का. पाहूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून की या विधेयकाच्या बाजूनं कोणते पक्ष आहेत आणि राज्यसभेत त्यांचं संख्याबळ किती आहे. भाजप 83, राष्ट्रपती नियुक्त 3, शिरोमणी अकाली दल 3, लोक जनशक्ती पक्ष 1, आरपीआय 1. राज्यसभेतील संख्याबळ विरोधकांचं 105, काँग्रेस टीएमसी डीएमके हे विधेयकाचे विरोधक आहेत.
राजद, डावे पक्ष आणि आप हेही विधेयकाचे विरोधक आहेत. तेलंगणा राष्ट्र समिती, बहुजन समाजवादी पक्ष, समाजवादी पक्ष हे सगळेच या विधेयकाचे विरोधक आहेत. राज्यसभेतलं संख्याबळ एनडीएचं 124 आणि विरोधकांचं 105 हे राज्यसभेतलं संख्याबळ आहे. 4 खासदार हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे गैरहजर राहणार आहेत. बहुमताचा आकडा आहे 121. आता शिवसेना आणि जेडीयू हे राज्यसभेमध्ये काय भूमिका घेतात हे बघणं महत्त्वाचं आहे. पण राज्यसभेतला या विधेयकाचा मार्ग मात्र सुकर आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. दोनच्या गुजरात दंगल प्रकरणी नानावटी आयोगाकडून नरेंद्र मोदी यांना दोषमुक्त करण्यात आलंय. नानावटी आयोगाचा सविस्तर अहवाल आणि गुजरात विधानसभेमध्ये तो आज मांडला गेला. ही दंगल राज्याच्या कोणत्याही तत्कालीन मंत्र्यानं घडवून आणली नाही असं क्लीन चीट देणाऱ्या या अहवालात म्हटलंय. दंगलीसाठी आयोगानं पोलिसांना जबाबदार धरलंय. या पोलिसांची आता चौकशी करण्यात येणार आहे. गोपीनाथ गडावरील पंकजा मुंडेंच्या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू झालेली आहे. गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर होणाऱ्या कार्यक्रमात पंकजा मुंडे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. 12 तारखेला म्हणजेच उद्या 12 वाजता मेळाव्याला सुरुवात होईल. विधानसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडे काय भूमिका घेतात यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे. पंकजा मुंडे या भाजपच्या काही नाराज नेत्यांपैकी एक आहेत. तीच खदखद गोपीनाथ गडावर बाहेर पडणार का असे तर्कवितर्क लढवले जात आहेत. या कार्यक्रमात राज्यातील सगळ्याच मुंडे समर्थकांना उद्याचं निमंत्रण दिलं गेलेलं आहे. त्याच दिवशी स्वाभिमान दिवस म्हणून गोपीनाथ गडावर पंकजा या त्यांच्या समर्थकांसमोर निर्णय घेणार आहेत. उद्या 12 डिसेंबरला मुंडे साहेबांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आता मी परळीकडे निघालेली आहे. तिथे सर्व मुंडे साहेबांचे भक्त आणि त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते पण निघालेले आहेत आणि जोरात तयारी चालू आहे. आज मी पुढे एक दिवस आधी जाते. काल कमिटीच्या बैठकीला आपण नव्हता, कुठेतरी नाराजी असल्याचं जे म्हटलं जात आहे यात काय तथ्य? आता जे काय मला बोलायचं ते मी उद्या बोलेन. काय तथ्य आहे, काय लोकांनी ह्याच्यामध्ये आपापले निकष मांडलेले आहेत या सगळ्या गोष्टी. खडसे साहेबांनी काही नाराजी व्यक्त केली आपल्याकडे येऊन काल चर्चा झाली? नाही, त्यांनी सांगितलं ते माझ्याकडे आले होते. जेवणाची वेळ होती, आम्ही दोघांनी एकत्र जेवण केलं, कौटुंबिक चर्चा केल्या, मुंडे साहेबांच्या आठवणीला उजाळा. कोण कोण येणार आहे फक्त एवढं? जे मुंडे साहेबांच्या गडावर इतके दिवस येत होते ते सर्वजण येणार आहेत. आणि हा कार्यक्रम अगदी वेगळा आहे, कुठलाही राजकीय असा त्याचा कुठलाही रंग नाही. भाजपचे ज्येष्ठ आणि सध्या नाराज असलेले नेते एकनाथ खडसे हे मुक्ताईनगरवरून गोपीनाथ गडाकडे निघालेले आहेत. जसं पंकजा मुंडे निघालेले आहेत गोपीनाथ गडाकडे, तसंच एकनाथ खडसेसुद्धा मुक्ताईनगर जळगाव इथून निघालेले आहेत. निघताना त्यांनी प्रसारमाध्यमांना भावनिक अशी प्रतिक्रिया दिली. गोपीनाथजी मुंडे असते तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय झालाच नसता असं ते म्हणाले. पण कुणावर अन्याय करणार नाही आणि कुणाचा अन्याय सहन करणार नाही ही मुंडेसाहेबांची शिकवण आहे आणि त्यामुळे या मेळाव्याला स्वाभिमान मेळावा असं नाव दिलं गेलंय. गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर कार्यक्रमासाठी एकनाथ खडसे निघाले आणि त्याआधी त्यांनी आपल्या सगळ्या समर्थकांशी संवाद साधला तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय. गोपीनाथजी मुंडे हे आमच्या सर्वांचा एक स्वाभिमान होते, आमची अस्मिता होती, आमचे नेते होते, आमचे या ठिकाणी वर्षानुवर्षे जे त्यांचे ऋणानुबंध होते आणि त्यामुळे मुंडेसाहेब गेल्यानंतर पोरगं वाटू नये असं कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आधार देण्याची आवश्यकता होती. म्हणून पंकजाताईंनी त्या ठिकाणी गोपीनाथ गडाची निर्मिती केली आणि या गोपीनाथ गड म्हणजेच आम्हाला त्या ठिकाणी प्रेरणा देणार आहे. मुंडेसाहेबांचं उभं चरित्र जे आहे, आपलं उभं आयुष्य जे आहे ते एक संघर्षच राहिलेलं आहे. कार्यकर्ता कसा असावा, कार्यकर्ता कसा घडवावा हे त्यांनी त्याच्या कृतीमधून दाखवून दिलेलं आहे. गोपीनाथ मुंडे म्हणजे आमचा स्वाभिमान आणि त्यामुळे हा मेळाव्याला पंकजाने या ठिकाणी स्वाभिमान मेळाव्याचं नाव दिलेलं आहे. आपला स्वाभिमान जागृत असला पाहिजे, स्वाभिमान त्या ठिकाणी वाढला पाहिजे, वाढल्यापेक्षा तो जागृत राहिला पाहिजे
या ठिकाणी आज मेळाव्याला स्वाभिमान मेळावा असा दिलेला आहे. कुणावर अन्याय करणार नाही आणि कुणाचा अन्याय सहनही करणार नाही हे मुंडे साहेबांनी दिलेली शिकवण आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत आम्ही पाळत आलेलो आहे, यापुढे पण ते पाळू. महाविकास आघाडीचं सरकार येऊन इतके दिवस झाले तरी चंद्रकांत पाटील मात्र युतीबाबत आशावादी आहेत. भाजप आणि शिवसेनेची पुन्हा युती होईल असा आशावाद पाटील बाळगून आहेत. तसंच पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे हे दोघंही पक्ष सोडून जाणार नाहीत असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. परंतु आशावाद नक्कीच आहे की भारतीय जनता पार्टी शिवसेना हे नैसर्गिक मित्र आहेत, 30 वर्षाचे मित्र आहेत. हां, एका अर्थाने रक्त हिंदुत्व हे दोघांचे कॉमन आहे, त्यामुळे पुन्हा एकत्र यावं, एकत्र सरकार चालावं, एकत्र सरकार चालायला हवं होतं कारण जनादेश दोघांना कॉमन दिला होता. पण हे हा झाला आशावाद. असं होणार आहे की नाही याची मला काही माहिती. गोपीनाथराव जिवंत असतानाच ज्यावेळेला त्यांनी आणि लोकांनी इच्छा व्यक्त केली की पंकजादाईंनी राजकारण झालं पाहिजे, तर त्यांना फार वेळ लागला नाही एंट्री करायला. कारण हे सगळं बाळकडून त्यांना घरी मिळालं होतं. एकदा आमदार, दोनदा आमदार, मंत्री, जनता युवाच्या राज्याचे अध्यक्ष, इतक्या प्रमुख नेत्या त्या आहेत. त्यांच्या मनाला त्रास होतो आहे खरं म्हणजे कशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत. आणि उद्या त्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीच्या मेळाव्यामध्ये हे सगळ्यांना स्पष्ट करतील की असा कुठलाही विषय नाही. तेच नाताभाऊचं आहे. नाताभाऊंनी ह्या राज्यामध्ये गोपीनाथरावांच्या खांद्याला खांदा मिळून पक्ष वाढवला. त्यामुळे पक्षाचं नुकसान होणार काही ते करणार नाही, त्यांचं काही म्हणणं आहे, ऐकलं आहे आणि त्यावर काही ना काही कारवाई आपण नक्की करू. बुलेटिनमध्ये स्वागत. येत्या 13 आणि 14 तारखेला विदर्भामध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. गेल्या काही दिवसांपासून शहर आणि विदर्भामध्ये चांगल्या थंडीला सुरुवात झाली आहे, मात्र पुढील काही दिवसांमध्ये ढगाळ वातावरणामुळे तापमानात 1 ते 2 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. दक्षिण पश्चिम राजस्थानच्या वर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण होती आहे आणि त्यामुळे मध्य प्रदेश आणि विदर्भातील काही ठिकाणी हा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त होती आहे. 15 तारखेपर्यंत थंडी कमी होईल, त्यानंतर मात्र विदर्भात थंडीचा जोर चांगलाच वाढेल असाही अंदाज व्यक्त होतोय. अगले 24 घंटे में उसके असर से एक ऊपरी हवा में चक्रवात या अपर एयर साइक्लोनिक सर्कुलेशन राजस्थान के ऊपर बनेगा और उसके कारण जो है हमारे यहाँ विदर्भ में मौसम में परिवर्तन आएगा और 13 और 14 को विदर्भ में कहीं कहीं पे हल्की से मध्यम बारिश हो सकती है. और चूंकि इन दिनों में जब बारिश होगी तो थोड़ा बदली रहेगी, तो इसलिए न्यूनतम तापमान जो है वो बढ़ जाएगा और ठंड कम हो जाएगी. देशभरातील दत्तभक्तांचं आराध्य दैवत असलेल्या कारंजा इथल्या श्री नृसिंह स्वामी महाराज इथं भाविकांची गर्दी झाली आहे. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर कारंजा इथं गर्दी केलेली आहे. मंदिरात पूजा केली जाते आहे, होम हवन केलं जात आहे. दत्तजयंतीनिमित्तानं मंदिरात गाभाऱ्याच्या फुलांनी सजावट करण्यात आली आहे, तर पूर्ण मंदिराला विद्युत रोषणाई केली गेली आहे. विशेष म्हणजे सलग 45 दिवस जन्मोत्सव साजरा करणारं कारंजा इथलं हे देशातलं एकमेव गुरुमंदिर आहे, त्यामुळे याला विशेष महत्व आहे. तर ही दृश्य आहेत पुरंदर इथली. पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र नारायणपूर आज दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा च्या गजरात दंग झालेला आहे. दत्तजयंतीचा उत्सव सुरू आहे नारायणपुरामध्ये. 3 लाखांहून अधिक भाविकांनी आतापर्यंत दर्शन घेतलं आहे आणि हा भाविकांचा ओघ असाच वाढतोय. सकाळी 10 वाजता श्रीदत्तांची आरती झाली, नंतर ब्रह्मा विष्णू महेशाची उत्सवमूर्ती पालखीत ठेवण्यात आली. पालखीनं ग्रामप्रदक्षिणा पूर्ण केली. हत्ती, उंट, घोडे आणि ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक सुद्धा काढली गेली. दुपारनंतर भाविकांना महाप्रसाद दिला जाणार आहे. एक छोटासा ब्रेक, पुन्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत. भारतीय वंशाचे प्राध्यापक अभिजित बॅनर्जी, एस्टर डफलो आणि मायकेल क्रॅमर यांना संयुक्तपणे स्वीडनमधील अर्थशास्त्रासाठी नोबेल पुरस्कार देण्यात आला. जगातील दारिद्र्य निर्मूलनासाठी आणि प्रयोगात्मक दृष्टिकोनासाठी या तिन्ही अर्थशास्त्रज्ञांची नोबेल पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. 1972 जन्मलेली डफॅलो
ही सगळ्यात तरुण आणि दुसरी महिला असून तिला आर्थिक क्षेत्रातील हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला आहे. हा सगळ्यात मोठ्या पुरस्काराला स्वीकारताना डफॅलो